शेतकऱ्यांच्या प्रश्नाची मला सुद्धा जाणीव आहे. मी सुद्धा भोगलेला आहे. शेतकऱ्यांचे काय ज्वलंत प्रश्न असतात, त्यांना कशा पद्धतीनं सगळ्या इकॉनॉमिकली कंडिशनला कसं सामोरं जावं याची मला संवेदनशीलता आहे. परंतु गुन्हे दाखल करण्याचा विषय हा महसूल खात्याशी संबंधित आहे. महसूल खात्याकडून आणि कोयना डॅमच्या प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतर जर त्यांचं कृत्य, जे काही त्यांच्या लॅकून आहेत, त्यांचे काही दोष असतील, ते जर कायद्यामध्ये बसत असतील, तसं विभागीय आयुक्ताकडून किंवा कलेक्टरकडून जर मला अहवाल आला आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की यांच्यावर फौजदारी दाखल करा, त्यावेळेला 100% मी गुन्हे दाखल करेल. परंतु याच्या डायरेक्ट गुन्हे दाखल होत नाही. माझा मुद्दाच तो आहे. नाही, बरोबर आहे ना. 2 महिन्यापूर्वी त्याला निवेदन दिलेलं. निश्चितच. 2 महिन्यांमध्ये त्याने फिल्म कलेक्टरला परमिशन मागितली का फौजदारी गुन्हे दाखल यांच्यावर करण्यासाठी? कलेक्टरने दिली का? त्या संबंधित खात्याला तुम्ही विचारणा केली का? नाही केलेली ना. मग जर करणार नसाल तुम्ही एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला चपल देणार आहे, त्याच्यावर ते चूक घालणार नाही तुम्ही मंडळी. आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला कोण वाले राहणार नाही. त्याच्याबाबत तुमची सहानुभूती असू शकत नाही ना प्रशासनाची. शासनच तुमचं शेतकऱ्यांना समजून न घेणार चर्चेत असतात, तर त्यांच्या आता आम्ही अपेक्षा काय करणार? मी काय या स्टेजला ह्या लेवलला ठीक आहे. आज शेतकरी आले, त्यांच्या पण भावना म्हणजे ह्या पद्धतीने की बाबा मदत जर नाही मिळत असेल तर मग आम्ही आंदोलन करून, ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची आपली, निश्चितच प्रशासनाला याची दखल घ्यावी लागेल. परंतु आजच्या स्टेजला आज याच्यातले वरिष्ठ अधिकारी जसे तहसीलदार साहेब असतो किंवा बाकीचं त्यांच्या वरिष्ठ लेवलवर कशा पद्धतीने कोयना नगर डॅमचे जे अधिकारी वरिष्ठ अधिकारी ते आज उपलब्ध नाहीत. आज सुट्टी आहे, आज दिवाळी आहे. शेतकऱ्यांचा आज आंदोलन आहे. या तालुक्याचा प्रमुख रजेव कसा जातो? या धरण व्यवस्थापनाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रजेव कसा जाऊ शकतो? म्हणजे तुम्ही दिवाळी गावा लाडूकरच्या गावात तुमच्या पोराबाळांना तुम्ही चांगले कपडे घाला, आमची पोरं मात्र लंकेचे पार्वती उद्या आमच्या शेतकऱ्यांच्या बायका त्यांना दिवाळी नको. आज कारखान्यानं 15 रुपये 270 रुपये पर्यंत आम्हाला बिल दिलं. मोठा शेतकरी असेल त्याला 270 रुपये मध्ये दिवाळी आम्ही शेतकऱ्यांनी करायची कशी? जगायचं कसं? म्हणजे माणसांना आम्हाला माणूस म्हणून जगायचा आम्हाला अधिकार आहे का? नाही. मग आम्हाला जर माणूस म्हणून जगायचा अधिकार असेल तर जगू द्या ना आम्हाला. आम्हाला आम्हाला या संदर्भामध्ये शासन स्तरावर तुम्ही आमची दखल घ्यावी. आम्हाला त्यामध्ये जी चूक अप्पासाहेब मला मान्य आहे, परंतु ह्या स्टेजला आज त्यावर सोल्युशन किंवा त्या पद्धतीचं जे काही प्रशासनाकडे जो विषय आहे किंवा मदतीचा विषय आहे त्याला थोडस विषय असं नाही होणार की आजच त्या पद्धतीला निर्णय होईल. दोन महिने साहेब सामान्य माणसाची चूक झाली तर त्याच्यावर गुन्हे दाखल होते. आज एवढी मोठी प्रचंड करोडो रुपयाचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं केलं गेलंय, त्याच्या संदर्भामध्ये एक किंचित शासनाला जर त्याची क्यू येणार नसेल, कणव येणार नसेल.